बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकार सुरक्षा देणार आहे। आमदारांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार पुढे सरसावल्याचं पाहायला मिळतंय। राज्यातील जे आमदार मंत्र्यांचे कुटुंबीय मागणी करतील त्यांना सुरक्षा मिळणार असल्याची माहिती आहे। शिवसेनेकडून राज्यामध्ये ठिकठिकाणी होणाऱ्या आंदोलनावरून केंद्र सरकारचं पाऊल या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय, जे आमदार बंडखोर आहेत त्यांच्या कुटुंबीय जे सुरक्षेची मागणी करणार त्यांना केंद्राची सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी माधव सावरकावे आपल्या सोबत आहेत। माधव, एकीकडे भाजप म्हणतंय की आमचा यशामध्ये हात नाहीये, मात्र पडद्यामागून त्यांचा पाठिंबा येताना दिसतोय। जे बंडखोर आमदार आहेत त्यांच्या कुटुंबियांना केंद्राकडून सुरक्षा दिली जाणार असल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? परा काल राज्याच्या गृहमंत्रालयाने कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी जे आमदार बंडखोर आमदार बाहेर गेलेत गुवाहाटीला आहेत त्यांच्या कुटुंबियांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी सुरक्षा पुरवण्याची घोषणा केली होती। मात्र त्यापुढे जाऊन आता केंद्र सरकारनं सुद्धा या सगळ्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासंदर्भातल्या सूचना केलेल्या आहेत। आपल्याकडची जी माहिती आहे ते ज्या आमदारांच्या कुटुंबियांनी सुरक्षेसाठी पत्र किंवा तसा अर्ज केलेला असेल किंवा तसा फोन करून सांगितलं असेल त्यांना तातडीनं सीआरपीएफचे जवान त्यांच्या घरासमोर तैनात केले जाणार आहेत। आणि ही जी तैनात जवान जे तैनात आहेत ते 24 तास सुरक्षा पोहोचणार। आणि आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप अद्यापर्यंत या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी नाही असं जरी सांगितलं असलं तरी अप्रत्यक्षरित्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते सहभागी आहेत हे जवळपास निश्चित होतंय। आणि त्यातच हा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे या कुटुंबियांना सुद्धा आता केंद्र सरकारकडून सुरक्षा दिली जाणार आहे। विशेष म्हणजे आता गेल्या काही दिवसात कालपासून जी चर्चा सुरू होती की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते त्या अनुषंगानं सुद्धा कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये आणि या सगळ्या बंडखोर आमदारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास होऊ नये याची खबरदारी करता केंद्र सरकार घेताना दिसते। निश्चितच माधव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, आता कोणकोणत्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा मिळते, कोणकोण मागणी करतात ते पाहावं लागेल। तर कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार पुढे आल्याचं पाहायला मिळतंय। बंडखोरांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारची सुरक्षा पुरवली जाणार आहे, ज्यांच्याकडून तशी मागणी केली जाईल त्यांना ही सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती समोर येते आहे।